माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? तुम्ही मस्तच असाल तर तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे, ज्याचं नाव आहे माधुरी लाईफस्टाईल आणि ब्लॉग. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकन आहे त्याला पण प्रेस करा, त्याने माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तो बसला आहे आजारी, इथे सासूबाई जेवण करत आहे. आरो थोडं बरं वाटतं तयार राहिला तर. आणि आता मी एक भाजी केली मटणाची आणि इथे चालू आहे कढी. आता मी कढी बनवत आहे. कढी घ्यायची आहे मेनूला. इतक्या वेळ काल मी इतक्या वेळ बसून मिरच्या तोडल्या 1 किलो अशी आपल्याला बसायची सवय नसते. तर एकदम माझी काल बसून एका जागेवरती पूर्ण कंबर दुखायला लागली. हो यंदा तरी 2 किलो राहिले. आज आहे मंगळवार आणि आज आहे 7 तारीख. तर आज आहे ऊन, आज ते आबाणी कारावड होतो. त्या 2 किलो राहिल्या. ते आता विचार चालू आहे, संध्याकाळी करू की उद्या करू. मेनूच्या कूलरमध्ये पाणी टाकायला. इथे सासूबाईला म्हटलं कूलर हे बंद करा गॅस, पूर्ण माझी कढी गेली. वा पूर्णच गेलं, पूर्ण म्हणजे पूर्ण कढी पूर्ण गॅसवर उतरली. आमचे चालू आहे जेवढं हाय आमरस रात्रीचा मेनू जेवण, कढी मटकी आणि घेतलं मटण. आणि हा शूज आहे जो मी फोटोशूट साठी आणला होता, पण आता बिट्टूच्या पण कामामध्ये येतोय. बिट्टू पायामध्ये घालून फिरते. आता परत आभाळ आलेला आहे. आभाळ आला. आता काय पावसाचे दिवस आहे म्हटल्यानंतर आभाळ म्हणजे थोडं वातावरण बदलतच राहणार. ऊन कधी पाऊस, ऊन कधी आभाळ. आणि आल्याशिवाय तो राहणार नाही. सर्व फ्रॉकची वाट लावत असं तोडलं की नाही बरे बाप रे, तोंडात नाही घातलं. आता आरू येणार नाही आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आभाळ ऊन चालू आहे. आता आभाळ होतो म्हणजे सावली होती, परत ऊन दापलं म्हणजे थोडं ढगाळ वातावरण आहे. कपडे धुणार, कारण की आता मी कसे ते बरं नसल्यामुळे आणि उन्हाळा असल्यामुळे जरा लेट धुत होती कपडे. पण आता कसं पावसाचे चान्स, पावसाची शक्यता असते भरपूर, तर मग आता मी मशीन पण लवकरच लावत असते आणि जे बिट्टूचे कपडे आहेत ते पण लवकरच धुते. तुझं चालू आहे ते खेळून. अरे खात मँगो. ए बिट्टू टेडी सोबत खेळत आहे. पावसाळा लागला की कशी मजा येत. पाऊस भेटला, मस्त थंडगार वातावरण, पाऊस पडतो, गरम गरम भजी. हा वेगळीच मजा असते, मजा राहते पावसाची. आज जरा पण माझी बिट्टूची कपडे घ्यायची इच्छा नाही आहे. पाळच भरल्या पूर्ण, जेवण केलंय असं वाटतं, मस्त झोपून राहावं. पण काय करा, पुढचे कपडे पण धुवाच लागतात, कोण धुणार आहे. आणि वॉशिंग मशीनमध्ये एवढेसे कपडे वॉशिंग मशीनमध्ये लावायला परवडत पण नाही. हे आपले चला बा, आमचे 3-4 चौघांचे कपडे असतात तर ठीक आहे, ते पण फार काही नसतात डेलीचे. आमचे एवढेसे कपडे असतात तर त्यामुळे सारखी मशीन पण लावायची वाटत नाही. मग
आमच्यासाठी तर आमच्या कपड्यांसाठी तर मी लावतेच मशीन, पण तिच्या कपड्यांसाठी लावावशी वाटते. तिचं टॉवेल वगैरे किंवा तिची बेडशीट असते, छोट्या शीट आहे ते धुण्यासाठी फक्त मी लावत असते. आणि मग जे तिचे डेलीचे असतात ते पण टाकते त्याच्यामध्ये. मशीनचा टायमिंग सांगतोय 34 मिनिट, म्हणजे आता अर्धा तास इकडे, अर्धा तास इथे येण्याचं काम नाही, कारण की ते सर्व आपलं काम करते मशीन ऑटोमॅटिक असल्यामुळे. नंतर ती झाली की मग ती आवाज देतं, म्हणजे आवाज करते ती टिक 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 असं, म्हणजे की कपडे धुवून झालेत म्हणून. मग आम्ही नंतर बंद करतो. औषधा, कारण की बिट्टूला जो आहे ना डॉक्टरकडून तर घेऊन आली मी, पण काही एवढा फरक पडलेला नाही दिसत आहे. एवढा म्हणजे काहीच फरक नाही आहे. जसं आधी बिट्टूला त्रास होत होता, फक्त तेवढं कमी झालं. जर ब्लड जे शीमध्ये ब्लड होत होतं ते थोडंसं कमी झालं, पण जे सतत सतत शी चालू आहे ती काही बंद झालेली नाही. आजचा दिवस बघते यांच्याकडे, म्हणजे बंद झाली तर ठीकच, नाही तर मग दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल उद्या मला. मीनू झोपली नाही आणि तिला पाणी देत आहे प्यायला. ती नाही पित पाणी, ती झोपलेली आहे. तिला उठवायसाठी आली होती, एवढी बदमाश आहे ना ती. दिसली नाही तिला की जाते रूम मध्ये बघायला. राव तिला औषध गोळ्या बरोबर समजत तिला. आता मी औषध घेतली अशी घेतली मी घेतली. औषध घेऊन पाणी पिताय भेटतो, औषध घेऊन पाणी पिते शान बाळ. बस 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 चला, दादाचा आवाज झाला ना. बिट्टू आहे हॉलमध्ये, तिचे दादी आर्यन आहेत बसलेले. तर बिट्टू तिथे गोल 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 फिरत आहे. म्हटलं मी पण थोडंसं आराम करते. आराम कसला, मी अंग टाकायला गेली की त्याची दादी इथे घेऊन येते. पण तिला इथे करमत आहे, तिला तिथे सर्व भरलेलं असते ना, तिथे तिथे करमते. म्हटलं का थोडा आराम पण करते मी पण. खरंच दुपारी थोडीशी, म्हणजे सर्व आपण उठतो तेव्हापासून काम वगैरे करतो, तर थोडासा आराम केला की कसं आपल्याला पण बरं वाटतं. जो थोडासा थकवा असतो तो दूर होतो, किंवा मग संध्याकाळी जेव्हा आपण काम करतो तेव्हा जो थोडा थकवा असतो तो कमी होतो, आपल्याला फ्रेश वाटतं. मग संध्याकाळी आपण फ्रेशपणे कामं करू शकतो, म्हणून थोडासा आराम असतो. आनंद दिलं आईने, आनंद दिलं तुला आईने. गोळा 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 ए बमास गोळा गोळा कटी कटी चल नुड टुगलुक टुगलुक गोळा टुगलुक 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 गोळा चल बिट्टू. हे काय आहे बाऊ 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 चल. अरे हे पडेला काही पण सॉन्ग करू नको. सा मी तुझ्या ब्लॉग मध्ये काहीच नाही दाखव. अच्छा का तुझा मुख आला आहे का? बुरी नजर वाले तेरा मुख आला. बिट्टू बघते काय करतोस तू.
कुठे जाती रे तुम्ही बसल्या थकले का जी बाई चिवता येते बघ चिवता येते साडेसात आत्ता बिट्टू झोपली साडेसात वाजता आणि इथे साडेसात वाजता आमचे सासूबाई करत आहेत दळण नीट आणि हारू झोपलाय आणि मी फिकत नसते इकडे तिकडे फिरत आहे इकडे तिकडे मी फिरत आहे गोल 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 आणि मला बिट्टूचं जे ते तांदूळ धुवून ठेवले होते कारण की तांदूळ आहे त्याला असं बारीक करायचं होतं भाजून आता मी बसली होती खूप वेळ मेनूची वाट बघत मेनू काय आलीच नाही कारण की स्वयंपाकाची तयारी खेकडे घेऊन येणार आहे आमच्याकडे खेकड्याची भाजी आता ही साडेआठ जास्त झाले आता आली मी बसली होती म्हटलं आता तर येईल म्हणजे कसे खेकडे घेणार नाही पटकन मग चपाता करायला भिडली आता आली ती घेऊन आता करते स्वच्छ खेकडे खेकडे माझे सर्वात फेवरेट आणले सूप मशरूम सूप तिथे बघा काय चालू तिथे दोघी मी उठल्या बरोबर मोबाईल मध्ये हल्ली ना बिट्टू एवढं नाटक चालू आहे म्हणजे दूध बोलवून दिलं ना तर ती मोबाईल म्हणजे मोबाईल दिल्याशिवाय दूध नाही हो ना असे तुम्ही लोक देऊ बरं असे मग अशी सवय लागते मुलांना बघा मी फक्त एकदा दिलं आता तिला सवयच लागली ती म्हणजे ते दिले हे एकीकडे माझ्या बिट्टूसाठी भाताचं जे आता मी पावडर बनवली त्याचं पेस्ट आता तिथे खेक खुश हो गई मैं तो मस्त किती मोठे मोठे खेकडे टांग आहा मी खाशील म्हणजे माझं फेवरेट आहे हे चमस दे बेटा आता हे बघा कसे साफ करायचे खेकडे मी कसे साफ करतो बघा किती सांडवलं हे मी पीठ बनवलं आता तांदूळाचं एवढं पेस्ट फेकून दिलं आणि खाल्लं पण दाखव कडे हे बघा याचा चेहरा हा आणि मी ते खेकडे धुत होती खेकडे कसे धुवायचे बघूया आपण आणि हे जे आहे आणि हे सर्वात आधी आहे असं फुलायचं आणि हेच तोडायचं आणि मग त्याचा एक हात चमच टाकून असं करायचं आणि ही जी पेटी आहे ही अशी बाजूला करायची आणि ही जी घाण आहे ही पण अशी हाताने काढून टाकायची ही जे सर्व घाण असते ना हे सर्व काढून टाकायची काही कामाचं नसते हे घाण तुमच्याकडे ब्रश असेल एखादा तुम्ही ब्रश त्याने पण तुम्ही हे जास्त घाण घासता घासली तरी चालेल आमच्याकडे एक्स्ट्रा नाही आहे वारू खेकडे फोडता फोडता माझ्या हाताला लागलं खेकडा लागला हात धुवा ब्लड निघत हात धुवून धुतले ना खेकडा धुतला धुतात फोडता फोडता माझ्या हाताला लागलं कोण चांगला फोडायला खायचे आता फोडवत लागतील बरं तो निघत खूप लागलं
इकडे धुता धुता एवढं लागलं मला, दोन वेळ इथे लागला इथे लागला, खेकड्या खायचा नाना एवढं लागलं मला, रक्त रक्त निघालं एवढं धुतले स्वच्छ धूळ झाले। हे पण लावते आता कुकरला आज, कारण की एवढं तसं शिजवायला वेळ नाही। नऊ वाजले आम्ही जेवणार कधी का, नऊ कडचं साडे नऊ वाजले। मोबाईल नाही मिळेगा, बस होगा तुम्हाला नाटा, कोण मिळेगा नाही तुमको। तर इथे माझे खिचडी शिजले, आता करताय मी भाजी, आणि हे काढले अंडे बाजूला, तर ते पण त्याच्यातच टाकलं अंडे। आणि हे जे आहे ते याला मी सर्व काढतो, गोल गोल फिरत होती ते आणलेले होते, तिने तोपर्यंत बसली होती, घेतल्या चपात्या तर मग ती आली, मग खेकडे धुतले। मिक्सर लावला एकदम गरगरून फिरलं बिट्टू कशी चुपचाप अशी बसली, किती घाबरली एकदम, त्याचा आवाजच आला विचित्र। कठीण आहे निघणं अशाने, तर मिक्सरच आतलं जे मी आता परवाच लावून आणलं ते तुटायचं। खा खा, ते पण खायची वस्तू आहे, खा मग खायच खायच। बहुत बहुत ज्यादा खुश हूँ क्योंकि लाए हैं मेरे मनपसंद खेकड़े। I am so happy। तर नेहमीप्रमाणे जो चिकनसाठी मी नेहमीप्रमाणे जो चिकनला करत असते तोच आहे, फक्त याच्यामध्ये आज खेकडे असल्यामुळे टाकलेला आहे खोबरं। मीडियम नाही तिखट, तिखट करते मी तिखट, मीडियम नाही करणार। एका लाकडीमध्ये मी उडणारी बाई दिसते का तुला? बोलले हो मस्त एकदम लाजवाब। तर मग मी आता तिकडे आहे तर मग ताईला आणि जेवणाला भाजी आज तू तयारी करून पूर्ण वाट लावली तयारीची। जेवायला ननंद बाईला बोलवलं, साडे दहा वाजून गेले तरी त्यांचा पत्ता नाही, तर मग म्हटलं आता मीच सुरुवात करते जेवायला, किती वेळ थांबणार। बाई खूप वेळ झाला, किती वाजले? उशिरा आल्या, त्या उशिरा आल्या, आमची भाजी थोडीशी उशिरा झाली होती। बरोबर, ते भाऊ बसले हॉलमध्ये जेवायला आणि आम्ही इथे बसलोय। इथं बघा किती आहे, माझा कमी आहे, माझा इथे दाखवून तो इथे पण आहे माझा। मीनू खाऊन खाऊन थकली म्हणते, आता एक झोप घेते आराम, पाच मिनिटाची डुलगी आणि अजून खातो। खाता खाता आम्हाला वाजले आता 12, एवढे मी तर बऱ्याच वेळची बसली, मी 10:30 ते 12 वाजेपर्यंत बसली खेकडे खाते, कसं सुचले खेकडे खाऊन खाऊ। ताई निघाल्या घरी जायला, कारण भरपूर वेळ झाला, त्या आधीच लेट आल्या होत्या, आता पण लवकर निघाला कारण 12 वाजून गेले। बाहेर जाऊन वापस आता काहीतरी राहिलं
जाता जाता झाला यांचा राडा आर्यनचा आणि आमच्या ननदबाईच्या मुलाचा बेस्ट फ्रेंड असतील राडा करून चालले तो रोज सांगतो आरंजी घर जाएंगे आरंजी घर जाएंगे आवडतो त्यांना आणि रविवारी पण आणतो तिला आज नेलं नाही ना हा हा डोकु बाय हो ना मी गेलो होता हे बघा आमचं काटकून साढ़े बारह वाजले तरी बिट्टू आहे तर वीडियो आवडल्यास वीडियोला लाइक करा सब्सक्राइब चैनल सब्सक्राइब करा आणि शेयर करा खचा खच खचा खच खचा लाइक करा।